कोरोनाच्या काळात अण्णांनी भरभरून काम केलं. गरजू रुग्णावर 16 कोटी रुपयांचे मोफत उपचार, 1 कोटी रुपयांचा 250 टन धान्याचं वाटप, CPR साठी 34 कोटी आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी 1 कोटीचा निधी. कोल्हापूरची आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 1 कोटी 22 लाखाचा निधी अण्णांनी दिला. अण्णांची ही आरोग्य सेवा बळकटीसाठीची तळमळ, ही धडपड, तोच वारसा मला पुढे न्यायचा आहे, म्हणून माझी उमेदवारी. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदरणीय असणारे माननीय शरद पवार साहेबांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून ज्या भारतीय जनता पक्षाच्या गुंडाने हल्ला केला त्या घटनेचा मी तीव्र धिक्कार प्रथमता करतो. आणि जर महाविकास आघाडीशी लढायचं असेल तर विचाराने लढा. शरद पवार साहेबांवरच्या घरावर जाऊन हल्ला करण्याचा नतदष्टपणा भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या मंडळींनी केलेला आहे त्या सर्वांना या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ह्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय करून ह्या नतदष्टांचा धिक्कार करा, त्यांचा निषेध करा हे सांगण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीने मी या ठिकाणी आलो आहे. आता काल परवा या कोल्हापूरमध्ये मुंबई बँकेचे एक मजूर नेता येऊन गेला. मजूर नेता आला होता तुमच्याकडे आणि त्याने सांगून टाकलं म्हणे शिवसेनेचे 80% शिवसैनिक आमच्या बरोबर आहेत. प्रवीण दरेकर त्यांचं नाव. प्रवीण दरेकरना मला सांगायचं आहे की आजपर्यंत चोरी लबाडी करून तुम्ही मुंबईकरांना फसवलाय. 2.5 लाखाचा पगार घेणार म्हणून तुम्ही मजूर म्हणून तिथे तुमचा उल्लेख करून ज्या मुंबई बँकेला तुम्ही लुबाडलाय आणि आज या कोल्हापूरमध्ये येत असताना तुमची पूर्व भूतकाळ जर अनुभवला तर तुम्हाला सर्वांना मला सांगायला पाहिजे की आता भाजपमध्ये ह्या लुंग्या सुंग्यांचं आता राज्य सुरू झालेलं आहे. आणि जसं आपण मराठीमध्ये म्हणतो भाडगा नेहमी जास्त कोडगा असतो तसंच ह्या प्रवीण दरेकर आता जास्त कोडगेपणा करायला सुरुवात करून शिवसैनिकांना संभ्रमित करायचं जर प्रवीण दरेकर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल आम्हाला शिवसैनिकांना. होय आज आम्ही 80% नव्हे तर 100% शिवसैनिकांनी निर्धार केलेला आहे. ही निवडणूक केवळ काँग्रेस पुरती नाही आहे, ही निवडणूक केवळ जयश्री जाधवांपुरती नाही आहे, ही निवडणूक आमच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे. आणि म्हणून जयश्रीताईंचा विजय म्हणून उद्धव साहेबांचा विजय, जयश्रीताईंचा विजय म्हणून शिवसैनिकांचा विजय. आज एकजुटीने एक दिलाने संपूर्ण शिवसैनिक संपूर्ण हिंदुत्ववादी एकजुटीने उभे राहिलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या चोर लुटारू लबाड असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या महागाई वाढवण्याचा ठेका ज्यांनी घेतलेला आहे त्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये पूर्णपणे पूर्ण विराम द्यायचं, त्याचं विसर्जन करायचं आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी शिवसैनिक आणि आमचे तमाम हिंदुत्ववादी मतदार एकजुटीने एक दिलाने आणि प्रचंड ताकदीने निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले आहेत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.